कारवार न्यूज तुम गेली स्वागत करता। एकच दिवसात खूप प्रमाणात पडील पावसान घराचीर डोंगर कोसळून चार लोक मरण पाविले। भटकळ तालुक्याच्या मुट्टळ्ळी ग्रामात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवाराक भेट देऊन मरण पाविलेल्या कुटुंब सदस्याक समाधान सांगले। मुट्टळ्ळी डोंगर कोसळून दुर्घटन घडिल्या प्रदेशात वचून मृत लक्ष्मी नारायण नायक हेमगेल घर आशिल्ल्या जाग्यार पळोवन घटनेबद्दल जिल्हा मंत्री MLA आणि अधिकारी खंच्यान माहिती घेतली आणि लागीच्या प्रदेशात खतऱ्यात आशिल्ल्या घराच्या लोकांक स्थानांतर करूक अधिकारीक सांगले। तसेच मृत कुटुंबाच्या सदस्याक परिहार दिवचो भरवसो दिले। रेव्हेन्यू मिनिस्टर आर अशोक, जिल्हा मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी, कामगार मंत्री शिवराम हेब्बार, MLA सुनील नायक, रुपाली नायक, दिनकर शेट्टी, जिल्हाधिकारी मुल्लई मुगिलन, SP सुमन पेडणेकर आणि इतर अधिकारी ह्या वेळाचेर हजर आशिले। उत्तर कन्नड जिल्ह्याचो मदीतलो तालुक जाऊन आशिल्लो कुमटा तालुक्यात सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि ट्रोमा सेंटर करूक जाय असे आग्रह करून बेळगावचे कर्नाटक राज्य रहित संघान आणि हसिरु सेना संघटनेन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्रीक अर्ज दिले। कर्नाटक राज्याचो इतल्यात होड जिल्हा जाऊन आशिल्लो उत्तर कन्नड जिल्ह्यात गरज आशिले सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करूक जाय, कारण हांच्या नागरिकांक बरी आरोग्य सेवा मेळना जाल्ल्यान कितलेशे लोक मरण जालात, हेका कारण हांचे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी आसात। भारत देशाक स्वातंत्र्य मेळ 75 वर्ष झाल्यार बी राज्याचो होड जिल्हा जाऊन आशिल्लो उत्तर कन्नड जिल्ह्याचे लोक आरोग्य सेवेच्यान पैस आसात। पुढचे 1 महिन्या भितर एम्स माधारीत संपूर्ण सवलत आशिले सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि ट्रोमा सेंटर जिल्ह्याच्या मधल्या भागात करूक जाय, ना तर राष्ट्रीय रहित संघाच्या पुढाकारात विशेष हॉस्पिटल करूक आम्ही तयार असात असे त्यांनी सांगून अर्जी दिले। उत्तर कन्नडके ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಅನುಕೂಲ ಆಗುವಂಥ ಭಾಗದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಸೂಪರ್ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಮಲ್ಟಿ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲು ಆನಂತರ ಟ್ರೋಮಾ ಸೆಂಟ್ರು ಅತ್ಯವಶ್ಯಕ ಇದೆ। ಯಾಕಂತಂದರೆ ಯಾವುದೇ ಭಾಗದಿಂದ ಅನಿವಾರ್ಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ 200-300 ಕಿಲೋಮೀಟ್ರು। उत्तर कन्नड जिल्ह्यात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करच्याबद्दल पुढच्या 8-10 दिवसां भितर परत जिल्ह्यात येऊन जाग पळवून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलाक कितकीत आवश्यकता आसा हेजे बद्दल रिपोर्ट घेऊन निर्णय घेतले असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भरवसो दिलो। बुधवाराक भटकळ तालुक्याच्या मुट्टळ्ळीक भेट दिल्ले वेळाचेर पत्रकाराबरा उलयले मुख्यमंत्रीन उत्तर कन्नड जिल्ह्यात लोकांनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलाची मागणी पूर्ण करूक निर्णय घेतले। उत्तर कन्नड जिल्ह्यात वैद्यालयी कमतरता खूप असा, वैद्य दुसऱ्या जिल्ह्यात ट्रान्सफर घेतात, त्याक लागून जिल्हा स्पेसिफिक आदेश करूक विशेष क्रम घेतले। वैद्य लोकांक काउन्सिलिंग भितर अलग अलग जिल्ह्यात ट्रान्सफर घेऊक अवकाश असा, तेजेन तेमी दुसऱ्या जिल्ह्यात वयतात, पण असं किद्या करतात ते कळन येईलना, पण आता एकच जिल्ह्यात नियोजित केल्यानंतर बदल करूक जायना ह्याचे बदल आदेश करता असे तेमी भरवसो दिलो। मदलो ईगिरुवंत आस्पत्रेगे वेगवन्न कोट्टु ओंदु मेडिकल कॉलेज मत्तु आस्पत्रे ई जिल्हे सेवेगे माडबेकु, नानु इन्नोंदु 8 दिवसदोळगडेने बंदु ಅದನ್ನು ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಚಾಲನೆಯನ್ನು ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ। ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಮಲ್ಟಿ ಸ್ಪೆಷಲಿಸ್ಟ್ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಏನೆಲ್ಲ ಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಏನಿದೆ, ಅದನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ವರದಿ ತರಿಸ್ಕೊಂಡು ಅದಕ್ಕೆ ಫಿಸಿಬಲ್ ರಿಪೋರ್ಟ್ ತರಿಸ್ಕೊಂಡು ಕೂಡಲೇ ತೀರ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ। ಈ ಭಾಗದ ಜನರ ಏನೊಂದು ಬಯಕೆ ಇದೆ ಅಥವಾ ಬೇಡಿಕೆ ಇದೆ ಅದನ್ನು ಈಡೇರಿಸೋದ್ರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಸರ್ ಆಮೇಲೆ ಏನಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಭಾಳಷ್ಟು ಪೋಸ್ಟಿಂಗ್ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಅವರು ಇರದೇ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗುವಂಥ ಪ್ರವೃತ್ತಿ ಇದೆ। ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಜಿಲ್ಲಾ ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ ಆಗಿ ಆದೇಶ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಒಂದು ಕ್ರಮವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತೇವೆ, ಯಾಕಂದರೆ ಈಗಿರುವ ಅವ್ರ ಕೌನ್ಸಿಲಿಂಗಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇದೆ, ಹೀಗಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿಬಿಡ್ತಾರೆ ಅವರು। ಅದು ಯಾಕೆ ಹಿಂಗಾಗಿದೆ ಅನ್ನೋದು ನನಗೂ ಕೂಡ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ತಾಯಿದೆ। ಕೂಡಲೇ ಈ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಹಾಕಿದರೆ ಬದಲಾವಣೆ ಆಗದಂತೆ ಒಂದು ಕ್ರಮವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತೇವೆ, ಹಂತಂತವಾಗಿ ಅವ್ರನ್ನ ತುಂಬ್ತಾ ಬಂದರೆ ಈ ಸಮಸ್ಯೆ ಬಗೆಹರಿತದೆ। भवानत आपल्या बायलेलो खून केलो आणि विष पिऊन आत्महत्या करची प्रयत्न केलो, ही घटना मुंडगोड तालुक्यात घडली। मुंडगोड तालुक्याच्या पाळा ग्रामपंचायतीचे सदस्य अक्कम्मा बसवराज मेलिन मने
ही महिला आपल्या घवालातीनेच मरण पावली. शुल्लक कर्णाक बसवराज हिणी आपल्या बायलेक कोयतेन गळ कापून घेऊन खून केलो आणि विष पिऊन आत्महत्या करची प्रयत्न केलो. जीवन मरण मधी तडपडते आशिले बसवराज हका हुबळी किम्स आस्पत्रेत दाखल केला. मुंडगोड पोलीस स्टेशनाचेर खून प्रकरण दाखल झाला. जोयडा तालुकाच्या अनमोड चेकपोस्टाचेर वाहन तपास करताना महिंद्रा बोलेरो वाहनात गोवा तयार झालो सोरो पत्ते लागलो. ह्या प्रकरणा संबंध वाहन चालकाक ताब्यात घेऊन वाहन आणि सोरो जप्त केला. महिंद्रा बोलेरो वाहनात 320 लिटर सोरो आणि 12 लिटर बियर आशिले. ह्या प्रकरणा संबंध कॅसरलॉक गवळीवडाचे वासी विलास गवळी हमका ताब्यात घेला. सध्याक एक्साईज डिपार्टमेंट सगळ चेकपोस्टाचेर वाहन तपास करून सोरोधन प्रकरण दाखल करतेत असा. कारण बिणगा लागी सुमार 26 लाख रुपयेचो बेकायदेशीर सोरो पोलीस विशेष पंगडान धरल्यानंतर एक्साईज डिपार्टमेंट आता जागी झाल्याचे दिसून येता. भटकळ तालुक्याच्या मुट्टळी ग्रामात घराचेर डोंगर कोसळून 4 लोकांना मरण पावल्या घटनास्थळाक कामगार खात्याचे मंत्री शिवराम एबारेमी भेट देऊन पळले. डोंगर कोसळील जाग्याच्या आजूबाजून सुद्धा आणि डोंगर कोसळची शक्यता जास्त असल्यान स्थानिक लोकांक सुरक्षित जाग्याचेर स्थानांतर करूक मंत्री तहसीलदार हमका सूचन दिले. तसेच भटकळ तालुक्याच्या बेळणी मुंडळी उत्तर कप्पा आणि इतर प्रदेशात भेट देऊन समुद्र किनाऱ्याचेर जास्त संख्यात सेफगार्ड नेमणूक करूक आणि नुकसान झाल्या प्रदेशाची सर्वे कार्यकन बेगीन पर्याय देऊक अधिकारीक तेमी सांगले. ह्या वेळाचेर भटकळ MLA सुनील नायक प्रमुख जाऊन आशिले गोविंद नायक विनोद प्रभू आणि इतर हजर आशिले. घरा फाटल्यान येलो सुमार 14 फूट लांब मांडोळ धन रानात सोडील घटना ननंगद्दा पटेलवाडा हंगा बुधवारा घडली. कारवार शहराच्या नंदनगद्दा पटेलवाडा गणपती नायक यांच्या घरा फाटल्यान आशिल्या बागात सुमार 14 फूट लांब मांडोळ दिसून येलो. स्थानिक लोकांनी सरपंच प्राण्या धरचे मुराद हमका आपोवन मांडोळ सुरक्षित धरले. 14 फूट लांब आणि 25 किलो वजन आशिलो मांडोळ धरच्या प्रयत्नाक सुमार 2 तास वेळ लागलो. अखेरेक साहसकन मांडोळ सुरक्षित धरलो आणि रानात सोडलो. पावसा दिसा कारवार शहरात मांडोळ मेळचे सहज झाला. नंदनगद्दा पटेलवाडा. अरे बाबा. ग्रामीण उद्योग खात्री योजनेत सुधारणा केल्ले कारवार तालुक्याच्या हणकोण ग्रामपंचायती भागात येवचे होटेक आणि भीमकोल तळे आणि हणकोणात स्वच्छ भारत मिशन योजनेत केल्ले कचरो विलेवाट युनिट ह्याचे MLA रुपाली नायक यांनी बुधवाराक उद्घाटन केले. उद्घाटन कार्यक्रमात उलयले MLA रुपाली नायक ग्रामीण लोकांना सर्वांगीण सुधारण आणि घोळच्या हाताक उद्योग दिवच्या उद्देशान लागू केल्लो नरेगा योजना खूप अनुकूल असा. नरेगा योजनेमार्फत जलसंरक्षणाक जास्त महत्व देऊन भीमकोल तळे आणि तसेच खूप इथले तळे सुधारणा केलात. असल्या सुधारणा कामाक सार्वजनिकांनी सहकार्य करूक जाय. सुधारणा केल्ले तळे स्थानिक लोकप्रतिनिधीन ग्रामस्थान जास्त जागृतेन पळोवन घेऊक जाय असे तेमी सांगले. नंतर नरेगा योजनेत दुसरे टप्प्यात करचे आशिले भीमकोल तळे सुधारणा कामगिरीक जमणी पूज केले आणि हणकोण कचरो विलेवाट युनिट उद्घाटन केले. स्थानिक लोकप्रतिनिधी कॉन्ट्रॅक्टर अधिकारी ह्या वेळाचेर हजर आशिले. हणकोण ग्रामपंचायती भागात सुधारणा केल्ले तळे आणि कचरो विलेवाट युनिट उद्घाटन तसेच तळ्याचे दुसरे टप्प्याचे कामगारीच्या जमणी पूजे कार्यक्रमाक ग्रामस्थांक स्थानिक ग्रामपंचायतीन माहिती दिनासतना गपचीप केल्याबद्दल ग्रामस्थान असमाधान व्यक्त केला. हणकोण ग्रामपंचायती भागात जावचे आणि जावचे आशिले सुधारणा कामाबद्दल स्थानिक लोकांक माहिती दिनासतना कामगिरी करचे बद्दल संशय व्यक्त जाता असो आरोप केला. धन्यवाद सांगता आणि हणकोण ग्रामपंचायतीचे कसले बी काम राहू आज मुखलपटी बी तुम्ही आम्ही खरी बी उरला रोड जाऊ ड्रेन जाऊ बाकीच किती कामाला सांगा मुद्दाम आम्ही तुम कन देतात म्हणून हे होतं तर सांगतो सगळ्या लोकांना धन्यवाद करते तो देव तुम्ही सगळ्यात बरे करू म्हणून सांगून सांगतात देवाक नाही श्रावण मास होता सगळ्या लोकांना बरे जाऊ म्हणतात. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई भटकळ वचूक वयताना त्यांका स्वागत करू कारवारात आशिले BJP कार्यकर्त्यांक मुख्यमंत्री निराश केले. कारण कार्यकर्ता रस्त्या बाजून उभी असल्यावर बी थांबनासताना कारीच्यान हात दाखवून मंत्री फुडी गेले. मुख्यमंत्री कारवार शहराच्या बावटेकटा लागीच्या सर्क्यूट हाऊसा हंगा येतले अशी सगळ्याली अपेक्षा आशिली.
तसे म्हणून मंत्री जेवणाची व्यवस्था भी केली, पण मंत्री गोवाच्या काणकोण हॉटेलात जेवण जेवले असे नंतर कळले। हे कळतरीत सर्किट ओसाच्यान राष्ट्रीय महामार्गाचेर येऊन बीजेपी कार्यकर्ता वाट पळो लागले। सुमार 45 मिनिट रस्त्याचेर फुलां आणि फलवस्तू घेऊन उभी आशिल्ल्या कार्यकर्ता पळोवन मंत्री थांबले सुद्धा ना, कारीच्यान हात दाखवून फुडें गेले। हे जे निराश जाल्ले बीजेपी कार्यकर्ता मंत्रीक दिवक हाडिले पुष्पगुच्छाची फुलां सरकटून एकमेकान कान घेवचे दृश्य पळोवंक मेळ्ळे। आयच्या इतल्यात न्यूज मुखाल्ल्या खातीर पळयत रावा कारवार न्यूज कोंकणी। देव बरें करूं।